भारतीय जनता पक्षाचे जे टगे आहेत ते टगे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून परत महाराष्ट्राला शहाणपणा शिकवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं सातत्यानं अपमान राज्य देवतांकडून रणजित भूम आगे जे राजकारण चालू आहे त्या पद्धतीने हा विषय सुद्धा आम्ही बाजूला ठेवतो. आणि विरोधी पक्ष एकत्र आलेला आहे. मी म्हणाल कधी कोणत्या क्षेत्रात कोणत्याही जे ॲक्शन प्लॅन मोबाईल हालचाली सुरू आहे. आम्ही वाट बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका गंभीर अपमान होऊन सुद्धा हे सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंडळ त्यांचे आमदार जे स्वाभिमानाच्या गोष्टी करून पक्ष सोडून गेले ते आमदार सुप्रीमेंटमध्ये अजून हात तुळक कसे बसले किती वेळ बसणार तोंडं शिवून ते आम्ही पाहतो. महाराष्ट्राला आम्ही दाखवतो की बघा हा त्यांचा स्वाभिमान हा त्यांचा अभिमान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर हे सरकार आणि त्यांचे आमदार हे मुठे आवळून उसळून उभे राहत नाही याच लोकांनी शिवसेना फोडली कारण शिवसेनेला महाराष्ट्राचा त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष जी पावलं उचलाय ते उचलतो. कालच छत्रपती संभाजीराजे छत्रपती उदयनराजे यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका म्हणजे लोकभाव की राज्यपालांचे कार्यकर जिथे लोकभाव अजून संयम राखलाय महाराष्ट्रात आणि राज्यपालांचा बचाव केला जात तो सुधांशु त्रिवेदीचा बचाव केला जातो. या महाराष्ट्रामध्ये असं कधी झालं नव्हतं. पंडित नेहरूंकडून जेव्हा अपमान झाला होता तेव्हा पंडित नेहरूंनी माफी मागली की ते मोठे होते त्यांना कळलं आपल्याकडून चूक झाली लिखाणात आणि बोलण्यात छत्रपती मुशी तेव्हा त्यांनी पंतप्रधान असतानाही माफी मागितली. मोरारजी देसाई मोठे नेते त्यांच्याकडे महाराष्ट्राचा वाद आहे त्यांच्याकडून काही चुकीची विधानं गेली होती छत्रपती मुशी त्यांनीही माफी मागितली प्रत्येकाने माफी मागितली. पण भारतीय जनता पक्षाचे जे टगे आहेत ते टगे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून परत महाराष्ट्राला शहाणपणा शिकवत आहे. ही महाराष्ट्र बघतो आहे महाराष्ट्र संतापलेला आहे महाराष्ट्र आतून खवळलेला आहे आणि याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. वेट अँड वॉच दीपक.